नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मागच्या वर्षी आजच्याच तारखेला म्हणजे 7 ऑगस्ट रोजी मी महाराष्ट्र टाइम्स मध्ये यूपीएससी लेखन कौशल्य नावाची सिरीज सुरू केली होती आणि त्यात जवळपास नियर अबाउट 16 आर्टिकल्स मी लिहिले होते. आजच्या याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम काय होतो बऱ्याचदा की तर लिखाण कसं झालं पाहिजे लिखाणावर, कारण सगळी यूपीएससीची मेन जी ती लिखाणावर आहे. आणि तुम्ही हा फंडा जरा एमपीएससीचे जे काही विद्यार्थी असतील तर एमपीएससी मेन्स मध्ये तुम्हाला एक लिखाणाचा पेपर आहे, तर त्याच्यासाठी पण मी काही बेसिक गोष्टी केल्या होत्या, व्हिडिओज वगैरे, निबंध कसा लिहावा वगैरे एमपीएससीचा. पण यूपीएससी ओरिएंटेड जे काही मराठी मुलं आहेत त्यांच्यासाठी हा खास मराठीमधून एक ऑलरेडी आहे आपला हिंदी मीडियम मध्ये बनलेला, पण एक सिरीज आपण सुरू करतोय आजपासून ज्याच्यामध्ये हा पहिला पार्ट आहे त्याचा, की जिथं आपण काही टेक्निकल गोष्टी बघणार आहोत, उत्तर कशी लिहिली पाहिजे. आणि त्याच्यासाठीच आपण टेलिग्रामवर एक ग्रुपही सुरू केलेला आहे स्पॉटलाइट रायटिंग फोरम नावाचा, आणि त्याच्यासाठीचा एक ईमेल आहे बघा, स्पॉटलाइट रायटिंग फोरम @gmail.com. आता एक यूपीएससी साठी डेडिकेटेड 3 महिन्याचा आपण एक कोर्स डिझाईन केलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला वीकली 5 GH चे प्रश्न आणि 1 SA. तर हे पर्सनल इव्हॅल्युएशनवरच असणार आहे, तर जे लोक इंटरेस्टेड असतील याच्यासाठी 3 मंथ्स याच्याकरता, तर त्यांनी याच्यावर ईमेल करा, मग नंतर आपण त्याच्यावर वर्कआउट करूयात बोलून. तर सगळ्यात महत्वाचा इश्यू याच्यामध्ये जे काही रायटिंग प्रॅक्टिस करताना असतो, तर सगळ्यात बेसिक गोष्ट अशी आहे की डू अँड डोंट्स बाय यूपीएससी. यूपीएससीने आता काय करावं आणि काय करू नये या संबंधीची यादीच दिली होती, तर त्याच्यावर पण एक सेपरेट प्रॉपर आपण वर्कआउट करूयात. या वर्षीचे जे काही मार्कशीट आहे त्या मार्कशीटमध्ये तुम्हाला पेनल्टी मार्क्स पण काही ठिकाणी दिसतात. आपल्याला जे यूपीएससीने इन्स्ट्रक्शन दिलेले आहे ते इन्स्ट्रक्शन बऱ्याचदा आपण फॉलो करत नाही आणि त्याच्यामधून असं होत असतं की यूपीएससी आपल्याला निगेटिव्ह मार्किंग करते किंवा पेनल्टी मार्क्स लावते. आतापर्यंत आम्ही सांगत होतो पण हे आता सरळ सरळ तुम्हाला मार्कशीटवर दिसतंय, त्याच्यामुळे मग गोष्ट एकदम क्लिअर झालेली आहे. तर याच्यामध्ये टेक्निकल गोष्टी कुठल्या असतात, सगळ्यात पहिले आपण टेक्निकल गोष्टी बघूयात. सगळ्यात बेसिक गोष्ट आहे की तुम्ही पेपर ज्यावेळेस तुम्हाला मिळत होतो तर पेपरवरचे इन्स्ट्रक्शन तुम्ही वाचल्या पाहिजे, म्हणजे किती प्रश्न आहेत, कशाला किती मार्क आहे, कसं डिव्हायडेशन आहे, ह्या गोष्टी बघून घेणं गरजेचं आहे. त्याचं रिझन असं आहे, 2017 काय झालं होतं की 2017 जो पॅटर्न होता जीएचच्या पेपरचा तो पॅटर्न बदलला. तो पॅटर्न बदलणार तुम्ही जर बघितला असेल तर 10 प्रश्न जे होते की 10 प्रश्न हे 10 मार्कांसाठी विचारले गेले आणि 10 प्रश्न हे 15 गुणांसाठी विचारले गेले. याच्या आधीचा जो पॅटर्न तुम्हाला दिसतो की म्हणजे टिल 2016 तर हा जो पॅटर्न आहे याच्यामध्ये 12.5 मार्काला एक प्रश्न असे एक प्रश्न होते 19. तर मग बऱ्याचदा काय होतं की ज्या वेळेस मार्कांचं डिस्ट्रीब्युशन बदलतंय त्यावेळेस त्याची शब्दमर्यादा पण बदलते. म्हणजे फॉर एक्झाम्पल 10 मार्कांच्या प्रश्नांसाठी 150 शब्द एवढी शब्दमर्यादा यूपीएससीने दिलेली आहे, त्याच वेळेस 15 मार्कांसाठी 250 गुण एवढी शब्द 250 शब्द एवढी शब्दमर्यादा आपल्याला दिलेली आहे. आता स्पॉटलाइट रायटिंग फोरम टेलिग्रामच्या ग्रुपवर काही लोकांनी उत्तर लिहिली की ते एक्सीड केलं त्यांनी, तुम्ही 10% एक्सीड करू शकता. म्हणजे 150 शब्द आहेत ना, तुम्ही 165 पर्यंत लिहा. आता हा एक अनरिटन रूल आहे की तेवढं कन्सिडर केलं जाईल, पण तुम्ही जर त्याच्या पलीकडे जात असाल तर देन इट इज प्रॉब्लेमॅटिक, तुम्हाला पेनल्टी बसणार आहे 100%. कारण काय ना, आयएएस काय असतो, आयएएस ला काम काय ना की एका सिव्हिल सर्व्हंटचं काम असतं की पॉलिसी इम्प्लिमेंट करणं. वरतून जे काही इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिलं जातील त्या तुम्हाला इम्प्लिमेंट करायचे आहे, नक्की तुम्ही कुठले तरी एकदम स्वतः राज्य बनता वगैरे असा काय प्रकार नाही. याचा अर्थ यूपीएससी क्लिअरली घेते, तुम्हाला जर ती दिलेली इन्स्ट्रक्शन तुम्ही मान्य करत नाही की तुम्हाला ती कळत नाहीये तर त्याचा अर्थ मग हे प्रॉब्लेमॅटिक होणार आहे. तर ते लक्षात घ्यायचं की किती गुण आणि कशा पद्धतीने गोष्टी वर्कआउट होतात. दुसरं महत्वाचं असतं की तुम्ही इन्स्ट्रक्शन नीट वाचून घेतला, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न येतो की आन्सर शीट. बरेचसे विद्यार्थी हे नोटबुकच्या पेजेसवर लिहितात किंवा लाईन असलेल्या पेजेसवर लिहितात, तर आन्सर शीट जे आहे यूपीएससीचं, तर यूपीएससीचं आन्सर शीट असं असतं बघा की तुम्हाला हा बॉक्स दिलेला असतो, काही वेळा तो नसतो सुद्धा, तर यूपीएससी लिहिलेलं आहे इथं प्रश्न असतो आणि इकडे तुम्हाला लिहिलेलं आहे की हा याच्यामध्ये तुम्ही काही लिहिणार नाहीये, म्हणजे हा जो स्पेस सोडलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं नाही. बऱ्याचदा असं मुक्त असतं लेखन करत असताना, बऱ्याचदा ह्या लाईन क्रॉस केल्या जातात, असं करता कामा नये. तुम्हाला जिच्यामध्ये लिहायचं तिच्यातच, तिच्यात लिहित असताना तुम्ही कसलेही साईन तिथं काढता कामा नयेत की ज्याला आयडेंटिफिकेशन मार्क आपण म्हणू शकतो, तर तसले प्रकार करू नका. तर तुमच्याकडे प्रत्येकाकडे ही आन्सर शीट पाहिजे. तुम्हाला ही मार्केटमध्ये उपलब्ध आहे, तुम्ही नेटवर बघू शकता किंवा मग झेरॉक्स वरून या अवेलेबल आहेत. सदाशिवपेठेत तुम्ही जाऊन वेदांत झेरॉक्स वाल्याकडून ते काढून घेऊ शकता किंवा कुठेही तुम्हाला याचं फॉर्मॅट सुद्धा आपल्या याच्यावर प्रोव्हाइड करून देऊ आपण, तर तुम्ही प्रिंट काढा आणि त्याच्यावरच लिहायला सुरुवात करा. कारण हा प्लेन स्पेस आहे, याच्यावर लिहित असताना तुम्हाला सरळ लिहायचं असतं, ते बऱ्याचदा असं तिरप तिरप जाऊ शकतं, तर ही एक सवय लागते आपल्याला, त्याच्याकरता हे महत्वाचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आता आपण शब्दांची गोष्ट केली तर मग हे शब्द याच्यात किती बसतात बरं, तर सुरुवातीला तुम्हाला मोजावे लागतील. आपलं जे अक्षर असतं ते सेम असतं, आपल्या मूळनुसार आपलं अक्षर कधी बदलत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की ते आपण लिहितो तर ते खूप स्पेसिफिकली लिहिलं जातं आणि त्याच्यामुळे
प्रत्येक वेळेस तुमच्या शब्दांमध्ये काय असतं, फॉर एक्झाम्पल एखाद्याचे इथे 120 ते 130 शब्द येत असतील, तर ते 120 130 च्या आसपासच येतं. म्हणजे तुम्ही जर सुरुवातीला 3-4 वेळा मोजून तुमचा अंदाज घेतला की एका पेज मध्ये तुमचे शब्द तुमच्या अक्षराच्या आकारानुसार किती आहेत, नंतर तुम्हाला ती गरज भासत नाही, तुम्ही तेवढ्या तेवढ्या याच्यात ते संपवता. म्हणून ती एक महत्वाची गोष्ट आहे की हे बघणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा काय होतं, सुरुवातीला 10 मार्काचे प्रश्न आहे, नंतर 15 मार्काचे प्रश्न आहे, ते जर तुम्ही बघितलं नाही तर तुम्ही ते सगळे कन्सिडर करून 12:30 लिहिले, शब्दमर्यादा एक्सेड झालेली आहे, नंतरचे प्रश्न आपले सुटलेत समजा वेळेअभावी, असं होता कामा नाही. तुम्ही जर आमच्या बरोबर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस खूप प्रॉपर केलं तर नक्कीच तुमचा स्पीड पण वाढेल. ज्यांचा स्पीड खूप कमी आहे त्याच्यावर पण आपण सोल्युशन काढू की क्वालिटीवर काम करणं, आणि तिच्यामधून आपल्याला सगळे प्रश्न क्लिअर करायचे, सगळे लिहायचे. साधी गोष्ट आहे, तुम्ही जर सगळे प्रश्न अटेम्प्ट केले जीएसच्या पेपर मधले तर तुम्हाला त्याचा एक फायदा असा होतो की 20 प्रश्न आहेत, 20 चे 20 तुम्ही अटेम्प्ट करता, तुम्हाला ऑन एन एव्हरेज त्यांनी मार्क टाकलेत. आणि समजा तुम्ही खूपच भारी 14 प्रश्न 15 प्रश्न लिहिलेत तर याच्यामध्ये तुम्हाला मिळून मिळून किती मार्क मिळणार. तुम्ही एव्हरेज जर काढला या सगळ्यांचा तर तुम्हाला 20 वाल्यालाच जास्त मार्क येतील. याला रेअर कंडिशन असू शकते की 14-15 वाला घेऊन जाईल, पण या याच्यात पुढचे जे त्याचे 5-6 प्रश्न आहेत त्याला ऑन एन एव्हरेज 3-4 मार्क जरी तो घेत गेला तरी ते बराच फरक पडतो. आणि त्याच्यामुळे ही गोष्ट फार महत्वाची आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की टाइम मॅनेजमेंट, याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. 10 मार्काचा जो प्रश्न असतो युपीएससी मध्ये, या 10 मार्काच्या प्रश्नासाठी आपल्याकडे वेळ आहे 7 मिनिट. बऱ्याचदा काय होतं, सगळ्यात महत्वाचे आजच्या डेटमध्ये मी जे ऑब्झर्व केलेलं आहे, मुलं काय करतात रायटिंग प्रॅक्टिस करत असताना ते एखादा प्रश्न घेतात, तो प्रश्न तयार करतात आणि मग तो लिहितात. म्हणजे एखादा विषय घ्यायचा, त्याच्यावर खूप अभ्यास करायचा, त्याचं मटेरियल तयार करायचं, मग तो लिहायचा. त्याच्यामुळे काय होतं की एक तर तुमचा शब्दसाठा इतका होतो, नॉलेज इतका असतो तुमच्याकडे, बऱ्याचदा फोकस चुकतो, काय विचारलंय ते न सांगतात, जेवढं केलेलं ते टाकायची तिथं पद्धत असते ती. युनिव्हर्सिटीमध्ये ओके, युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही काही लिहा तुम्हाला मार्क्स मिळतात, पण इथला इश्यू असा आहे की तुम्हाला जे माहित आहे जे विचारलंय ते जे माहित आहे ते महत्वाचं नाही, तुम्हाला जे विचारलंय ते महत्वाचं आहे. असं करत असताना आता याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट कधी परफेक्ट होऊ शकतं की 10 मार्काचा प्रश्न 7 मिनिटांमध्ये तुम्हाला लिहायचा आहे, असे याच्यात 2 कंडिशन असतात. एक जर प्रश्न डायरेक्ट सिलेबसशी कोरिलेट होऊन आला तर तुमचं जर ते प्रिपेअर असलं खूप चांगलं तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ते लिहू शकता आणि आपला वेळ वाचू शकतो. पण बऱ्याचदा असे काही प्रश्न असतात किंवा पानिपतचे 3 युद्ध पानिपत मध्येच का झाले, मग अशा वेळेस विचार करायची वेळ आपल्यावर येऊ शकते. किंवा मलयन पेनिन्सुलाचा प्रश्न जर तुम्ही बघितला तर मग बऱ्याच याच्यात तो रेफरन्स लागत नाही, मग ते आठवणं की त्याच्यात काय लिहू शकतो, मग अशा ठिकाणी तुम्हाला जास्त लागतात. मग याचा अर्थ असा होतो की तुम्ही प्रत्येक प्रश्न 10-10 लिहिणं अपेक्षित नाहीये, 10-7 मिनिटांमध्ये. काही ठिकाणी तुमचा वेळ वाचू शकतो, काही ठिकाणी तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो, तर यालाच टाइम मॅनेजमेंट म्हणतात. या प्रत्येक घटकावर आपण एक एक सेपरेट लेक्चर बघणार आहोत. त्याच्यानंतर कुठला पेन वापरायचा हा पण प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो, बरेच लोक विचारतात. ट्रायमॅक्सचा पेन बऱ्यापैकी बरेच लोक वापरतात, V7 V5 तुम्ही बघू शकता, तीही पेन वापरले जातात. किंवा या उपर तुम्हाला जो म्हणजे कम्फर्ट लेवल तुमची ज्या पेन मध्ये आहे, तुमचा स्पीड चांगला येतो, फक्त त्या पेनने तुमच्या पेपरवर घाण करता कामा नये, एवढं लक्षात ठेवा. शाई सोडता कामा नये, कारण हा पेपर खूप क्लीन असला पाहिजे. या पेपरवर खाडा कोळायचा अर्थ होतो की तुम्ही पुढे जाऊन करप्ट ऑफिसर होणार, दॅट्स इट. मीडियम तुमचं कुठलं आहे, इंग्लिश मीडियम मराठी मीडियम, ह्या स्पॉटलाइट रायटिंग फोरमवर तुम्ही कुठल्याही मीडियम मधले असाल तिच्यावर आपण वर्कआउट करूयात, इंग्लिश असू दे मराठी असू दे. मराठी मीडियमच्या बाबतीत बऱ्याचदा असा इश्यू होतो की मराठी मीडियम मध्ये मार्क्स येत नाही अशी ओरड असते. मीडियम कसं घेतलं पाहिजे त्याच्यावर पण आपण बोलूयात की मीडियम सगळ्यात बेसिक असतं की आपण स्वतःला ज्या भाषेत एक्सप्रेस चांगलं करू शकतो. युपीएससीने असं कधी केलं नाही की तुम्ही इंग्लिश घेतलं तुम्हाला जास्त मार्क देऊ, ओरिजिनल लँग्वेज घेतली तर. जर तसं असतं की त्यांना फक्त इंग्लिशमध्ये बोलणारी लोक पाहिजे असती, इंग्लिशवालीच लोक पाहिजे असती, तर रिजनल लँग्वेजचा ऑप्शन त्यांनी दिला नसता. हा एकदम सरळ इश्यू आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात बेसिक अशी गोष्ट आहे की ज्यावेळेस तुम्ही मराठी घेता किंवा कुठल्याही रिजनल लँग्वेजमध्ये तुम्ही लिहिणार आहात, त्यावेळेस एक महत्वाचा भाग आहे की तुम्हाला ती भाषा प्रमाण भाषा लिहिता आली पाहिजे. तुम्ही जे न्यूज पेपर मध्ये वाचता ते जसं लिखाण असतं, त्या लिखाणामध्ये सटीकता असणं, योग्य शब्दांचा वापर करणं हे फार इथं गरजेचं असतं. मराठीमध्ये मार्क्स न येण्याची काही कारण आहेत बेसिकली, ते पण आपण एक सेपरेट याच्यात बघू. पण तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू मी देतो. मराठीमध्ये काय होतं की आपल्याकडे खूप डेटा असतो, आपली मदर टंग आहे, आणि तिचं इंट्रोडक्शन वगैरे लिहिताना आपण एवढी तिच्यामध्ये लिहित जातो की आपला जो प्रश्न असतो त्या प्रश्नांमधला जो फोकस आहे तो आपण घालून बसतो. प्रश्नात बऱ्याचदा काय असतं, 2 पार्ट असतात, ए असेल आणि बी असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर एक्सपेक्टेड प्रश्नामध्ये एक जम्मू काश्मीरचा विचार केला, आता 370 काढून टाकलेलं आहे चर्चेमध्ये आहे, तर असं जर इश्यू असला की आजच्या डेटमध्ये जम्मू काश्मीर समोर काय चॅलेंजेस आहेत आणि तुम्ही त्याचं सोल्युशन काय सांगता की आफ्टर 370 गेला सगळं झालं, आता जम्मू काश्मीर समोरचे चॅलेंजेस सांगा, तर हा एक पार्ट आहे की तुम्हाला चॅलेंजेस लिहायचे म्हणजे त्याच्यासमोरची आव्हानं, आणि दुसरं म्हणजे त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन द्यायचं आहे म्हणजे त्याच्यासाठीचा काय पर्याय असू शकतो की तुम्ही काय केलं पाहिजे, कसलं धोरण आखलं पाहिजे. आजच्या करंटच्या लेक्चरमध्ये आहे बघा, मी म्हटलेलं आहे की आपण तो लोकसत्तामधला अग्रलेख घेतलेला आहे की धोरण प्रभावी आता पाहिजे आपल्याला, तर हे 2 पार्ट आहे.
जर हा प्रश्न 10 मार्काचा असला तर इथं 5-5 मार्काचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही दोघी गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने लिहिणं अपेक्षित असतं. मराठीमध्ये बऱ्याचदा किंवा इंग्लिशमध्ये असं होतं की इंट्रोडक्शन इतकं होतं की तुम्ही हे लिहिता आणि याला मग कॉम्प्रोमाइज करता, तर असं होता कामा नये. आपण त्या गोष्टी पण बघू, काही सॅम्पल्स बघू, त्याच्यातून गोष्टी वर्कआउट होतील. नॉलेज इश्यू जो काय असतो की तुम्हाला काय विचारलंय ते जरा तुम्ही समजून घ्या. प्रश्न वाचल्यानंतर आपण जो अभ्यास केलेला आहे ते महत्वाचं नाहीये, तुम्ही ब्लँक जेवढं जाल तेवढं महत्वाचं आहे आणि तो प्रश्न काय विचारतो त्याच्यावर तुम्हाला बोलायचं आहे. बऱ्याचदा काय होतं, आपण जेवढं काही वाचलेलं असतं आपण ते टाकायचा प्रयत्न करतो तिथं, तर तसं होता काम नाही. हिच डम्पिंग कार्यक्रम नको आपल्याला. तुम्ही काय विचारलंय ते बघा. आणि दुसरं महत्वाचं की प्रिसाइज आन्सर रायटिंग. जरी तुमच्याकडे साधा सोपा आहे की तुम्ही खूप वाचलेलं आहे त्या विषयावर, तुमच्याकडे खूप डेटा आहे आणि तुम्हाला ते विचारलेलं आहे, तर सगळं ते टाकू नका. यातले महत्वाचे मुद्दे कुठले, कॉमन मुद्दे बरेच लोक लिहितात का, कुठली गोष्ट आली 1857 उठाव म्हटल्यानंतर अख्ख्या जगाला माहिती आहे, 10वीचं पोरग पण सांगणार आहे. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये कुठल्या गोष्टींवर फोकस केला पाहिजे, कुठले एक्झाम्पल्स महत्वाचे दिले पाहिजेत, त्या कारणाबरोबर काय आलं पाहिजे, मग त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं झालं पाहिजे, तर ह्या गोष्टी प्रिसाइज रायटिंग मध्ये तुम्हाला फोकस करायच्या असतात. की कुठल्या गोष्टी लिहायच्या, ऑप्शनला वरती काय घ्यायचं, पहिले पर्याय 4 देत आहे तुम्ही, तर पहिला पर्याय सगळ्यात सुटेबल कुठला असू शकतो, म्हणजे ती मांडणी सुद्धा इथं महत्वाची आहे. स्ट्रक्चरली तुम्ही तेवढे साऊंड पाहिजे की एकदमच तुम्ही म्हणजे लास्ट ऍट लास्ट आपण जो काही शेवटी लॉंग टर्म मध्ये काहीतरी करणार आहे तेच तुम्ही पहिले घेतलं तर मध्ये इट इज प्रॉब्लेमॅटिक. तर ते एक लक्षात ठेवा. जसं केस स्टडी मध्ये असतं इथिक्सच्या केस स्टडीची, आणि इथिक्स हा जो सब्जेक्ट आहे GS4 याच्याकरता लँग्वेज पण मॅटर करते, भाषा. तिच्यामध्ये फिलॉसॉफिकल थोडं जर तुम्ही असलात तर ते तुम्हाला हेल्प करतं. त्याच्यामुळे तोही एक महत्वाचा इश्यू आहे आपल्यासाठी की आपण त्याच्यावर पण बोलूयात की इथिक्स मध्ये कसं लिहिलं पाहिजे वगैरे वगैरे. तर भाषा हा तिथं मॅटर करतं, बाकीच्या याच्यामध्ये काय नाही, तुम्ही प्लेन लिहा, नो इश्यू अबाउट दॅट. त्याच्यानंतर एक्सपेक्टेड प्रश्न तुम्ही काढले पाहिजे. हे जो टाइम मॅनेजमेंट आहे, हे प्रिसाइज आन्सर रायटिंग आहे, ह्या दोन ह्या तिघी सगळ्या गोष्टी एकमेकाशी कनेक्टेड आहे, इंटरलिंक. म्हणजे जर तुम्ही एखादा टॉपिक वाचताय तर त्या टॉपिकवरून प्रश्न कुठले येऊ शकतात, जे मी तुम्हाला रोज देत असतो प्रश्न स्पॉटलाईट रायटिंग फोरमवर टाकलेले असतात, आज पण मी प्रश्न दिलेला आहे. तर ते प्रश्न कसे आहेत, ते प्रश्न तुम्ही कुठले बनवू शकता टॉपिक मधून ते काढा, त्याचं उत्तर काय असू शकतं, त्या उत्तराचं स्ट्रक्चर बनवून ठेवायचं, आन्सर स्ट्रक्चर. तिच्यात कुठले कुठले मुद्दे आम्ही लिहू शकतो, किंवा सिंपली शिक्षण क्षेत्र घेतलं आपण तर शिक्षण क्षेत्रासमोरचे आजचे प्रॉब्लेम्स काय, आपलं नवीन येणारं धोरण आहे तिच्यामध्ये कुठल्या गोष्टी आपण एक्सपेक्टेड करतोय, किंवा तिच्यात काय बदल झाले पाहिजेत, आणि तुम्हाला जर तुमचं ओपिनियन मध्ये काय लागतं. कारण याच्याबरोबरच काही शब्द आपण बघणार आहोत, जसं फॉर एक्झाम्पल असे शब्द असतात बघा, कमेंट किंवा मग असतं अनालाइज, असे शब्द असतात. आणि ह्या सगळ्या याच्यातून काय असतं की क्रिटिकली किंवा इलॅबोरेट असा शब्द आहे, आणि हे करत असताना मग ह्या शब्दांनुसार उत्तर लिहिणं अपेक्षित असतं आपलं. तर ह्या शब्दांचे अर्थ पण आपण समजून घेऊयात. प्रत्येक लेक्चरमध्ये एक तीन चार कव्हर करूयात आपण. एक प्रश्न घेऊ, त्या प्रश्नाचं उत्तर कसं चेंज होईल या शब्दांसून ते पण आपण बघूयात. तर एक्सपेक्टेड प्रश्न तुम्ही काढण्याची सवय लावा. तुम्ही जे काही वाचताय त्याच्यामधून एक्सपेक्टेड प्रश्न त्याचं आन्सर राईट स्ट्रक्चर तुम्ही बनवलं तर नक्कीच ते तुम्हाला हेल्प करतं. असं कधीही होत नाही, जे काही इश्यूज चालू आहे आजच्या डेटमध्ये ते जे इश्यू आहेत ते 2-3 वर्षापर्यंत कॅरी फॉरवर्ड होतात. म्हणजे GST कुठून सुरू झालं 2017 विचारलं, म्हणजे तुम्हाला हे क्लिअर पाहिजे की 2018 येणारा प्रश्न हा फक्त 2018 संबंधित आहे का, असं होत नाही बऱ्याचदा. तर ते सगळे ऍस्पेक्ट आपल्याला करायचे आहेत, आणि मग त्याच्यानुसार आपण हा रायटिंग प्रॅक्टिसचा हा बेसिक एक व्हिडिओ होता. याच्यानंतर पुढचे जे असतील ते कंटेंट आपण कमेंट सगळे जे काही शब्द आहेत त्याच्यावर पण बघूयात. आणि जर तुमचे रायटिंग प्रॅक्टिस संबंधी काही इश्यू असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवा, आपण त्याच्यानुसार काम करूयात. आणि जे लोक अशा प्रोग्रामसाठी इंटरेस्टेड असतील त्यांनी नक्की या ईमेलवर स्वतःचं हे नोंदवा आणि त्याच्यानंतर आपण बोलूयात. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.